नमस्कार। गुहागर नगर पंचायतीमध्ये 14 ऑगस्टला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सांगता समारोह प्रित्यर्थ शिलालेखाचे अनावरण माजी सैनिक प्रकाश देवस्थळी यांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर सर्वांनी पंचप्रण प्रतिज्ञा घेतली। यावेळी गुहागर नगर पंचायतीमधील माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक, नगरसेविकांसह अनेक नागरिक उपस्थित होते। याच दिवशी वीरोंका सन्मान हा कार्यक्रम गुहागर नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष कक्षात घेण्यात आला। यावेळी सार्जंट म्हणून भारतीय लष्करात काम करणारे भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या दुर्दैवी हत्येनंतर दिल्लीत उसळलेल्या दंगलीला काबूत आणण्यासाठी तब्बल 72 तास प्रयत्न करणारे आणि लष्करातून निवृत्त झाल्यानंतरही देशातील सैनिकांच्या मदतकार्यासाठी स्वतःला वाहून घेणारे माजी सैनिक प्रकाश देवस्थळी यांचा सन्मान गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या हस्ते करण्यात आला। तसेच माजी सैनिक राजेंद्र मालप यांचे बंधू रवींद्र मालप यांचाही सत्कार गटविकास अधिकारी केळसकर यांनी केला। या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना माजी सैनिक प्रकाश देवस्थळी यांनी देशसेवा म्हणून आपण काय करू शकतो, आपले हिरो कोण असावेत याचे मार्मिक मार्गदर्शन केले। उपस्थित असलेले तहसीलदार साहेब, बीओ साहेब आणि आपले पोलीस इन्स्पेक्टर आणि आपल्या नगरपंचायतीचे कार्यवाही थोडक्यात म्हणजे वेळ नेहमी सांगितलं की आपल्याला फार वेळ नाही की तसं काही सांगायला वक्ता नाही, त्यामुळे फार लाखोई शब्द वगैरे काय लिहायचा वगैरे मी करू शकत नाही। थोडक्यात सांगायचं म्हणजे आपण आजची कृतज्ञता सैनिका माजी सैनिक आणि आपल्या सैनिकाबद्दल व्यक्त केली त्याबद्दल मी सर्वांशी कृतज्ञ आहे सर्वांतर्फे। आता थोडक्यात सांगायचं आपण काय करू शकतो, आपले हिरो कोण आहेत हे आपण ते पहिल्यांदा विचार केलं। ऑल अवर रिअल हिरोज चित्रपट येतात, चित्रपट जातात, आपल्या प्रसार माध्यमांना कुठल्या चित्रपटाला घेतो असं त्या घरी सांगत भयंकर येतो, पण तरी सुद्धा आपले खरे हिरो जे आहेत आता आम्ही जी सब संस्थेचा यांनी उल्लेख केला त्याची आम्ही कामाला सुरुवात कशी केली, तर भारतातले PBC हे परमवीर चक्र सर्वात उत्तम आणि उच्च असं पदस्थ आहे, तर ते इन जनरल आफ्टर डेथच मिळते, पण सुदैवाने सध्या आपल्या भारतात 3 असे लोक आहेत की ज्यांना PBC चक्र मिळालेलं आहे आणि ते सर्वांवर आजपर्यंत अज्ञात आहे, तर त्यांचे शौर्य कथा कधी आपल्याला पेपरमधनं किंवा मॅगझिनमधनं इव्हन टी व्ही चॅनल त्याच्यातनं आपल्यापर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे आपले हिरो आपल्याला नेहमी पडले आठवतात। आता त्यांना तिघांना आम्ही पुण्यात एकत्र आणलं होतं पहिल्यांदा आणि मोठा इव्हेंट झाला होता, त्याच्यानंतर थोडंसं आमचं संस्थेचं नाव लोकांपर्यंत पोहोचलं दिसलं, त्याच्यानंतर मग त्या तिघांपैकी एक बाणासिंग म्हणून त्यांच्या नावाची पोस्ट आज शहाणा बॉर्डरवर आहे, त्याच्याबरोबर 15 माणसांचे प्लॅटून म्हणून तो त्या युद्धात हे शत्रूचा मुकाबला करत होता, त्यापैकी 13 जण बॉडी लावून गेला, तर त्या 13 जणांच्या बॉड्या शत्रूपासून लपवणं आणि आपल्या कॅम्पमध्ये परत आणणं आणि शिवाय ती पोस्ट तो मी स्वतः जिवंत आहेपर्यंत लढवणं आणि असे त्यांनी 18 तास एकट्यानं
एक पोस्ट प्लॅन होईल. आज त्याच्या पराक्रमामुळे ती पोस्ट आपल्याकडे आणि इथे जो म्हणजे सैनिकदृष्ट्या ती अत्यंत महत्त्वाची पोस्ट आहे म्हणून तिचं नाव बाणा पोस्ट म्हणून केलं त्याच्या सन्मानात. त्याच्यानंतर मग त्यांना PVC चक्र वगैरे मिळालं. दुसरं संजीव कुमार करोडपतीमध्ये मी त्यांना बघितलं असेल रायफल मॅन नव्हता, त्याच्या शरीरात 18 बुलेट गेलं. तुम्ही इमॅजिन करू शकता आपल्याला खर्चटलं तरी आपण काय करतो. आणि त्याही परिस्थितीत त्यांनी आपल्या 7 जवान कामे आले, त्यांच्या बॉड्या व्यवस्थित आपल्या कॅम्पवर त्या बर्फात न आणल्या आणि त्यांनी सुद्धा ती पोस्ट जवळजवळ 8 ते 10 तास एकट्या झाली. आज आपल्याकडे ही परिस्थिती आहे की आपल्याला बॉर्डरवर आपल्याकडे सामग्री कमी अशाचा विषय नाही, बट त्यांनी कॉप द टाईम आणि क्विकेस्ट पॉसिबली आपल्याला ते रसद तिथपर्यंत पोहोचवणं मुश्किल होतं. आता मोदींच्या कार्यक्रमात बऱ्याचशा सुधारणा झाल्या आहेत सुदैवाने. अशा हे लोक आपल्यापासून अत्यंत म्हणजे ह्या लोकांची माहिती कोणाला ही नावं सुद्धा आपल्याला माहीत नाही. त्या दृष्टीने अशा लोकांच्या अशी आपल्याकडे अगदी सैनिक जिल्हा ह्या सैनिक शाळा आहेत त्या लोकांची तुम्ही मला तुम्ही बोलवा आणि प्रत्यक्षात शाळा किंवा कॉलेजात, कारण त्याच ग्रुपमध्ये मुलांना मोल्ड करणं आवश्यक आहे. एकदा 40 झाल्यानंतर आपण फोर्समध्ये किती इंटरव्ह्यू करत तरी आपण जाऊ शकत नाही आणि हीच मुलं आहेत ते कॅरियर म्हणून त्या गोष्टीकडे बघू शकतात. आणि त्यांनी बघितलं तर आपल्या सगळ्या देशाचं भवितव्य उज्ज्वल. दुसरी गोष्ट आता आम्ही काय केलं असं तुम्हाला एक साधं हा असेल की जेव्हा आम्ही बाणासिंगला भेटलो कारण ते स्वतःची सिंहचिनला लढले जगातली सगळ्यात उत्तम उंच अशी वार पोस्ट आहे, तर त्या सांगितलं की आमचा असा इरादा आहे आम्ही काय करू शकतो. तर म्हणजे आता मी श्वासाकरता काय करू शकता तर आमच्या डोक्यात काही झालं नाही. श्वासाकरता आम्ही काय करणार, आम्ही घेतोच होतो. हे जे सैनिक आहे त्यांना श्वास घेण्यात म्हणजे ऑक्सिजन मिळत नाही आणि बऱ्याच वेळा असं होतं की इन्फेक्ट्रेशन किंवा अतिरेकी हल्ला वगैरे याच्यापेक्षा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आपले सैनिक हे वीर होतात कारण ऑक्सिजन मिळत नाही. मग तो विषय आम्ही त्याविषयीचा आमचा कोणाचाही अभ्यास नव्हता. अभ्यास करायला लागला तज्ञांचं मार्गदर्शन घेतलं आणि मग ऑक्सिजन प्लांट तिथे द्यायचा असा विषय झाला. मग तो आणायचा पूर्ण वगैरे सगळं टेक्निकली आम्हाला त्यातलं काही कळत नाही त्या मशीनमध्ये, कारण ही कॉम्पॅक्ट मशीन आहे. आपल्या तुम्ही मदर केस वगैरे माहिती असेल तसं एक सिंगल बटनवरती सगळं ऑपरेट होतं. आहे त्या हवेत आवाज सर्व करून त्यातला ऑक्सिजनचं मशीन सेपरेट करतो आणि मी त्याला 220 लिटर ऑक्सिजन तयार इतकी कॅपॅसिटी आहे. कारण तिथे आम्ही दिलं सीएचईला तिथे जवळजवळ 35,000 ट्यूब्स आहेत. त्या 35,000 ट्यूबनं तो सप्लाय झाला पाहिजे म्हणजे पुरला पाहिजे या दृष्टीने ते मशीन आम्ही डेव्हलप केलं. अर्थात आमच्या संस्थेला CSR घटापती भरपूर मिळाली आणि त्यातच कारण एका मशीन 4-4.5 कोटी किंमत शिवाय त्याचं इन्स्टॉलेशन आणि पहिल्या वर्षाचं मेंटेनन्स हा विषय वेगळा. पण ह्या सगळ्या CSRच्या खाली मॅक्झिमम अमाऊंट मिळाली. पहिला आम्ही दिला तेव्हा इंडियन बँकेनेच आम्हाला 5-2 कोटी रुपये. त्यानंतर मग आता CSR काही भरपूर कंपन्या आम्हाला भरपूर मदत करतात. आमच्या ही संस्था स्थापन माझ्या एका मित्राने तो आणि त्याची मिसेस यांनी आपलं स्वतःचं सगळं राहतं घर सोडून बाकी सगळं विकून सोनं नाणं काय जे काय होतं त्याच्याकडे विकून 50,000-80,000 रुपये उभे केले आणि ही संस्थेला पहिले 2 MD दिली. त्यांचा मुलगा आता आर्मी मेजर या पदावर कार्यरत आहे. एकच आहे मुलगा. असं करत करत मग आमचं त्या PVC याच्या काळात आम्ही जरा लार्जर स्केलवर आलो, मोठ्या स्टेज आम्हाला मिळालं. मग पुणे नगरपालिकेकडनं वगैरे सगळ्या संस्थांकडनं आम्हाला मदत मिळाली आणि ह्या सगळ्याकरता आयकर विभागानं सुद्धा आम्हाला खूप मदत केली. प्रत्येक ठिकाणी ज्या फॉर्मॅलिटीज क्रिटिकल होत्या त्यांनी ह्याच्या काही आम्हाला बरीच कन्सेशन देऊन आम्हाला CSR असाच एक प्लॅन. गेल्या वर्षी आम्ही कुपवाडा जातो. आता कुपवाडा सेक्टर जनरली पेपरमधून तुम्हाला सगळ्यांना
कल्पना असेल, श्रीनगर दक्षिण श्रीनगर आणि उत्तर श्रीनगर असेल, दोन बेसिकली भाग घेत आहेत. तर दक्षिण श्रीनगर हा टेररिझम अतिरेक्यांचा आला असलेला अटॅक असलेला जास्त भाग आहे आणि आर्मीचं बेस हॉस्पिटल आहे. त्या खोऱ्यातले सगळे लोक तिथे येऊन सगळ्या मेडिकल ट्रीटमेंट वगैरे करतात. त्यांनाही तसंच ऑक्सिजनचा प्रॉब्लेम होता, मग तो दिला. आता बघूया, आता आणखी दिसणं एक टार्गेट मोठा आहे डोळ्यासमोर, बघूया परत एकदा आपल्या सर्वांचं माझा पूर्वक आभार.